आता आपण स्वतः जुन्नर तालुक्यामध्ये पण पाहत आहात की वेगवेगळ्या गावामध्ये कोविड सेंटर निर्माण झाले आहेत. ज्या ज्या ठिकाणी अतुल बेनके यांनी कोविड सेंटर निर्माण केलेत त्या त्या ठिकाणी आपण त्यांना जाऊन भेट दिलेली आहेत. पण सत्तामध्ये तुम्ही पण आहात ते पण आहात, तरी आपल्या तालुक्यातला जो वाद आहे तो मिटत का नाही आहे? बघा, मुळात माझा आक्षेप असा आहे की आपण म्हटलं की अतुल बेनके यांनी कोविड सेंटर निर्माण केले, हे डोक्यातून काढून टाका. हा जो मी पणा येतो ना, हाच वाईट आहे. कोविड सेंटर हे शासनाचे आहे, त्याच्यावर प्रशासनाचा ताबा आहे, लोकप्रतिनिधीची त्याच्यावर फक्त सुपरवायझिंग आहे. हे कोणी निर्माण नाही केली, ही पॉलिसी आहे महाराष्ट्र राज्याची की कोविड सेंटर ही CCC उभी राहायला पाहिजे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे, सगळ्या देशात आहे. पण माझी हरकत कुठे आहे की ही व्यक्ती स्वतः मनापासून धाडस करून समाजामध्ये जाऊन लोकांना धीर द्यायला पाहिजे. करायचं काय असतं याच्यामध्ये? बेनके थोडीच इंजेक्शन देणार आहे, सलाईन देणार आहे, मी थोडीच देणार आहे. आमचं ते काम नाही आहे. आमचं काम फक्त धीर देणं. आज कसं तुम्ही धीर देत आहे सगळ्यांना? धीर दिला का माणूस आहे ना, औषधापेक्षा चांगलं काम करतो. रोज झालं आपल्या लोकांना, अगं घाबरू नका तुम्ही, रईस भाई आम्ही आहोत, सादिक भाई आम्ही आहोत, हे जे म्हणायला तुम्ही जाल ना, तीच ताकद लोकांना, तुमची उंची आणि त्या लोकांचं जीवन उभं करण्याच्या कामी येते. त्यामुळे स्पर्धा काय नाही आहे. माझं असं म्हणणं आहे की प्रामाणिकपणे या सर्व मंडळींनी जी खुर्ची आपल्याला, ही खुर्ची कुणाची आहे? ही खुर्ची आमच्या घरची आहे का? नाही, ही खुर्ची जनतेची आहे, सर्वसामान्यांची आहे. तुम्ही रोज सकाळी 7 वाजता बाहेर पडलं पाहिजे, सगळ्या कोविड सेंटरला रोज भेट दिल्या पाहिजेत. बरं, दूध आणि अंडी हे प्रोटीन आहे, ते काही काही लोक चेष्टा करतात, काय अंडी वाटून काय होतं, काय होतं? ज्याच्या घरात पेशंट आहे आणि ज्याचा जीव जातो ना त्याला कळतं. फुकट बोलांना हे कळणार नाही. माणसं जपणं ही काळाची गरज आहे. मला एक सांगतो, ऐका, हल्लीच्या काळामध्ये जगणं हे अवघड झालंय आणि मरणं सोपं झालेलं आहे. बघा, तुमच्या मनाला विचारून जगणं किती झालंय, अवघड झालंय आणि मरणं सोपं. अहो, ताकद द्या जनतेला. बघा, आता ह्या करोनावर कुठलंही औषध नाही आहे, पण करोनावर सेवा करू शकता, करोनावर तुम्ही त्यांचं मानसिक बल वाढू शकता. हे करायची तर सगळ्या महाराष्ट्रातल्या आमदार खासदारांनी खाली उतरायलाच पाहिजे. 48 खासदार, 288 आमदार ह्या कशासाठी आहेत? आणि उपाययोजनेच्या तिसऱ्या लाटेसाठी धडक मारावरती मंत्रालयांना सांगा, मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटा, सगळ्यांनी एकत्र येऊन पत्रव्यवहार करा की तिसऱ्या लाटेसाठी सगळ्या ठिकाणी ऑक्सिजनचे बेड, व्हेंटिलेटर, इंजेक्शन, रेमडेसिव्हिअर याची कुठंही तुटवडा होता कामा नये. सप्टेंबर ऑक्टोबरची लाट मोठी आहे, हे मी नाही सांगत, हे वर्ल्ड वाईज BBC सांगते आपल्याला. आणि ज्या BBCने आपल्याला दुसऱ्या लाटेला सुद्धा सांगितलं होतं, घंटानाद केला होता, आपण ऐकलं नाही कोणी. केंद्र आणि राज्य दोघंही बघत बसते, आज काय झालं, मृत्यूचा आकडा वाढला. मी राजकीय बोलत नाही, मी कुठल्या पक्षाच्या बाजूने बोलत नाही, मी एक सर्वसामान्य माणसाच्या बाजूने जी गोष्ट मला दिसते आहे, ज्याच्यामध्ये असंख्य लोकांचे बळी गेले, मी त्याच्याबाबतीत बोलतो आहे. त्यामुळे माझं आणि बेनकेंचं काय बांधायला बांधे का, आमचं काय भांडण आहे का? मी सूचना का करतो, मी ते काम करतो आणि आम्ही सांगतो, तुम्ही सुद्धा काम करा. आणि सूचनेमधून माणसाने त्याच्यातून बदल करायचे असतात. टीका करण्याची ही वेळ नाही. एकमेव राजकीय मैदानं वेगळी आहे फार, त्याच्यावर उद्या काय न्याय निवडा होईल ते जनता करेल, मला त्याच्यामध्ये फार स्वारस्य नाही. पण जनतेला आज काय हवं आहे, त्यांना दूध अंडी मिळणं गरजेचं आहे, डॉक्टर मिळणं गरजेचं आहे. आम्ही सगळ्या मी कोविड सेंटरला भेट दिले, शासनाचे कोविड सेंटर आहेत, बेनकेंचे नाही. फोटो लावायच्या भानगडीत पडू नका मेहरबानी करून कोणी, कारण तिथं असं आहे की हे राजकीय व्यासपीठच नाही कुठे. मला असं वाटतं की त्या ठिकाणी काम करत असताना या सगळ्या लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये बळ देणं. बघा, आता काही हॉस्पिटल मी CCTV आपल्या CCTVला भेटायला गेलो, म्हणजे कोविड सेंटरला, त्या ठिकाणी मी काय पाहतोय, हे जे तुमचे सर्जिकल मास्क आहे, मास्क सर्जिकल, त्याच्यानंतर सर्जिकल ग्लोव्ज आहे, सर्जिकल कॅप आहे, हे जे रोज लोक तिथं काम करतात, त्यांना जेवायला वाढतात, त्यांचा ऑक्सिजन चेक करतात, हे जे नर्सेस आहेत, डॉक्टर आहेत, यांना हे रोज मिळालं पाहिजे का नको, रोज त्यांनी बदललं पाहिजे का नको? त्यांच्यावर लक्षच नाही, मॉनिटरच नाही कोणाची. हे केवढं वाईट आहे, किती जीव धोक्यात घालतात. उद्या एखादे 2 डॉक्टर मेले हे काम करताना, आपल्या नर्स मेल्या, कोण जबाबदार घेणार हो? म्हणजे ते आपली सेवा करतात काय, गुन्हा करतात का? मला दादा तेच विचारायचं आहे की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनासुद्धा सामील आहे, आणि शिवसेनाचे मुख्यमंत्री असताना आपण जुन्नर तालुक्याच्या या कोविड सेंटर संदर्भामध्ये किंवा कोरोनावरती कुठंतरी पायबंद लागण्यासाठी आपण उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर याबद्दल काही चर्चा वगैरे केलेली आहे का? बघा, हा विषय फार खालच्या लेवलचा आहे. आता उद्धव ठाकरेंबरोबर पॉलिसी मॅटरसाठी चर्चा व्हायला पाहिजे. खाली जी कोविड सेंटरची शासनाने उभी केली आहे, त्याच्यावर तहसीलदार, BDO, तालुका वैद्यकीय अधिकारी
प्रांत यांच्या बैठका आमदार खासदारांनी लावल्या पाहिजेत. विद्यमान आमदार खासदार तिथे मुख्यमंत्री काय करतील आता? नाही, तुम्ही शिवसेना पक्षाचे स्वतः माजी आमदार आहेत आणि शिवसेनाचे आपण आता सध्या पुणे जिल्हा प्रमुख आहात, तर त्या नात्याने आपण पुणे जिल्ह्यातील समजा आपण स्वतः सध्या आता जुन्नर तालुक्याबद्दलच बोलूया, त्या हिशेबाने आपण मुख्यमंत्र्यापर्यंत आपण शासनापर्यंत जुन्नर तालुक्यातील ज्या कोविड पेशंट वारंवार वाढत आहेत त्याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी आपल्या पद्धतीने काही उपाययोजना राबवण्यासाठी काही आपण धावपळ केली आहे? हा विषय मुख्यमंत्र्यांचा नाही, तालुक्याचा विषय, तालुक्यांचे अधिकारी, तालुक्याचं प्रशासन, तालुक्याचं व्यवस्थापन यांच्या हातामधला आहे. इथे 100% काय उपाययोजना केल्या पाहिजे, इथल्या तालुक्याच्या आमदार खासदारांनी दर 8 दिवसाला एक बैठक लावली पाहिजे. आणि महाविकास आघाडीचं तुम्ही जे सरकार नाव घेत आहे, आमच्या डोक्यात आता ह्या कोरोनामध्ये महाविकास आघाडी नाही, शिवसेना नाही, काँग्रेस नाही, राष्ट्रवादी नाही, धर्म नाही, जात नाही, पंत नाही, आता फक्त एकच आहे, रुग्ण आणि आपण. मग अशा परिस्थितीमध्ये दर 8 दिवसाला आमदार खासदारांनी बैठक लावावी, सर्व लोकांना बोलवावं, केवळ शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी नाही, अहो त्या आशाताई बुचकेंनाही बोलवा, त्या आता सध्या कुठल्याच पक्षात नाही, म्हणजे सगळ्यांना बोलवा ना. आमचं म्हणणं असं आहे, ज्यांचे ज्यांचे अनुभव आहेत त्या त्या सगळ्या राजकीय आणि सामाजिक आणि सगळ्या सहकारामध्ये आणि शेतकरी व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या प्रमुख 5-25 लोकांची या तालुक्यामध्ये दर 8 दिवसाला नियोजनाची ही कोरोनामध्ये बैठक लागलीच पाहिजे. वाईट काय त्याच्यामध्ये? म्हणजे फार मोकळ्या मनाने सांगतोय की ही जी वेळ आहे ही प्रत्येक माणूस वाचवायची वेळ आहे, कुठल्या पक्ष, महाविकास आघाडी, बाकीचा कुठलाही विषय नाही, आणि हे त्यांनी करावं असं आमचं म्हणणं आहे. विद्यमान आमदार पुढे करणार नाही, आपण कोणते प्रयत्न करणार आहात? त्याचबरोबर रेमडेसिव्हिअर इंजेक्शन आपण पाहतोय, त्यानंतर टेस्टिंग किट उपलब्ध नाही आहे, त्यात अनेक अडचणी येतात, त्या संदर्भात आपण काय पण पुरवठा करणार आहोत. बघा, असं असतं तुम्हाला मी सांगतो की घरामध्ये कुठलंही काम करायचं म्हटलं ते अधिकार जो काय आता समजा एखाद्याचा वाढदिवस आहे आणि औक्षण करायचं म्हटलं तर जिच्या भाळावर कुंकू आहे तिला आपल्या समाजामध्ये स्थान आहे, तिला सांगितलं भाऊ त्याचं औक्षण करा. तसं आता संकट मागून संकट आहे, आता सर्वाधिकार खुर्चीला असतो, ही लोकशाही आहे. उद्या मला ठरवलं कलेक्टरची विजिट घ्यायची, यांची दौरा घ्यायचा, मी घेऊ शकत नाही. कलेक्टरचा दौरा हा आमदारांनीच मागितला पाहिजे, कलेक्टरचा दौरा हा खासदारांनीच मागितला पाहिजे. मी ऑफिशियली किती जरी प्रयत्न केला तर मला सुद्धा उद्या बोलवायचं म्हटलं तर मला अधिकृत असलेल्या जबाबदार आमदारांनी आणि खासदारांनी तिथे त्या सगळ्या गोष्टीचं असलेलं प्रस्थापन म्हणजे व्यवस्थापन केलं पाहिजे. आणि ही त्यांची जोपर्यंत मानसिकता होत नाही तोपर्यंत तालुक्यामध्ये सुधार व्हायचे चिन्ह फार कमी आहे. यायचं बाईट द्यायचं आणि त्यांच्याच बगल बच्च्याने खूप चांगलं काम आहे, खूप चांगलं काम यार, मग माणसं मरतायत ना, इंजेक्शन नाहीत, ऑक्सिजन नाही, कुठंच काय नाही, आणि मग ह्याची जबाबदारी कुणाची? ते जाऊ द्या मरू जाते राजकारण, परंतु कमीत कमी जर खुर्ची मिळालेली आहे त्या खुर्चीचा जनतेसाठी वापर व्हायला पाहिजे. मला सांगा, मी पत्र केलं कलेक्टरला, म्हटलं की आम्हाला दौरा तुमचा पाहिजे, तुमचं काय म्हणणं, येऊ शकतात? येता येत नाही त्यांना, त्यांना यायचं आहे पण त्यांना विद्यमान आमदारांनी विद्यमान खासदारांनी फोर्स केला पाहिजे आणि मग आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. पण एवढी सुवर्ण संधी काम करण्याची, ही संधी आहे जनतेची सेवा करण्याची, ही पुण्यकामना कमवण्याची वेळ आहे. आणि याच्या ह्या वेळेला समजा तुम्ही जर गरीब असणार असाल तर मला असं वाटतं की हे दुर्भाग्य आहे आपल्या सर्वांचं, हे दुर्भाग्य आहे. याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही. मेलेल्या माणसाला आपण काय उत्तर देणार हो, त्याच्या कुटुंबाचे रस्त्यावर त्यांना काय उत्तर करणार तुम्ही? वेळ निघून गेल्यावर काय म्हणून फायदा आहे? हे आता सगळं जे चाललंय ना, हे सगळं राम रहीम भरोसे चाललेलं आहे, बाकी कुणाच्या भरोशावर नाही. वाईट आहे सगळं. आपण पाहिलं असाल की राजुरी गावातील ख्वाजा गरीनवाज कोरोना सेंटरला माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी भेट दिली आहे. सध्याचे आमदार अतुल शेठ बेनके आणि शरददादा सोनवणे यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नसून त्यांचं असं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आमदारांनी खासदारांनी स्वतः एक मीटिंग लावावी आणि त्याच्यामध्ये आम्ही स्वतः सामील होण्याचा प्रयत्न करायचा. आपण बघूया की सध्याचे जे आमदार आहेत, अतुल बेनके असू द्या किंवा खासदार अंबोल कोल्हे असू द्या, कशा पद्धतीनं सर्व पक्षांना एकत्रित घेऊन जुन्नर तालुक्यातील हा मोठा सर्वात मोठा प्रश्न जो असेल तो मिटवण्याचा प्रयत्न करणार आहेत. APJ न्यूज करता राजुरीवरून सय्यद AK.